चल चल जल्दी चल यार। किधर किधर? अरे उधर मंदिर के पास। कब से पड़ा है क्या मालूम? पुलिस को बोला क्या? नहीं नहीं रिक्शा टैक्सी क्यों नहीं? पुलिस इकड़े थांबा इकड़े। तुमच्यापैकी कोणी ओळखता है ना? नाही। कोणी ओळखता काय? इथे पहिले कोणी बघितलंय ना? मी। नाव काय तुमचं? निखिल, निखिल कुलकर्णी। मी पण इथे जॉगिंग साठी आलो होतो, बघितलं तर हा पडलाय, मला वाटलं मेला म्हणून मी मित्राला बोलवायला गेलो होतो। अशा वेळेला सर्वात आधी पोलिसांना कळवायचं असतं। सॉरी सर, मी घाबरलो होतो। घाबरलो होतो आणि तुम्ही सगळेजण गंमत बघत उभे राहिलात। एकालाही असं वाटलं नाही की पोलिसांना कळवावं, निदान यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं। अशी वेळ कोणावरही येऊ शकते, तुमच्या एखाद्या नातलगावर येऊ शकते, तुमच्यावर येऊ शकते। साहेब टॅक्सी। हॅलो, डॉक्टर शिर्के ना बोलवा प्लीज। इन्स्पेक्टर धनंजय कर्णिक। हां शिर्क्या, धनंजय बोलतोय रे। एक कॅज्युअल्टी घेऊन येतो तुझ्याकडे। हो, डोक्याला मार लागलाय। हां रक्त गेलंय पण जास्ती नाही, ब्लिडिंग जास्ती नाही आहे, अनकॉन्शियस आहे। हो तुझ्या जवळच आहे, 10 मिनिटात पोचतो। ओके बाय। चला साईड 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 बाजू 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 सावकाश। सर मी पण येतो तुमच्या। चलो हा वाडकर, हां एक काम करा। निखिल कुलकर्णी याला आणायला मदत केली त्याने। हा सचिन कसा आहे तो? अजून बेशुद्ध आहे पण त्याच्या जीवाला धोका नाही, ही इज कम्प्लिटली आउट ऑफ डेंजर। एक दोन ठिकाणी खरचटलाय आणि डोक्याची जखम ही खूप खोल नाही आहे पण मुकामार आहे। आता स्कॅनिंग नंतर कळेल त्याचा काय परिणाम झालाय ते। बरं काय रे तो कोण, कुठला काही कळलं का? नाही ना, काही आयडेंटिफिकेशनच सापडलं नाही त्याच्याकडे। हा अपघात आहे की घातपात? तिसरा प्रकार असू शकतो, आत्महत्येचा प्रयत्न। धनंजय एक्सक्यूज मी जरा प्लीज। वाडकर येस सर, तुम्ही काम करा, त्याचा फोटो काढून घ्या आणि पेपरला आणि टीव्हीवर फ्लॅश करा। येस सर। कुठल्या पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट आहे का तेही बघा। येस सर। मूव। हॅलो पवार, हां वाडकर स्टाफ मध्ये कोणी स्टील फोटो? हां निखिल। थँक्यू। पाहिलंस आपल्या आयुष्यातले 1.5 ते 2 तासच खर्च झाले असतील पण 1 लाख मुलाचा जीव आपण वाचवू शकलो। सॉरी इन्स्पेक्टर साहेब, मी हे कधीच विसरणार नाही। गुड, आता तू घरी जा नाही तर तुझ्या घरचे काळजी करून आम्हाला फोन करायचे। येतो मी। ऑल द बेस्ट। आज हॅलो। हां पाटील बोला। हां बोला। कोण? किशनलाल? हां तो हिऱ्याचा व्यापारी। हां त्याचं काय?
बॉडी सापडली कशी? सर, काही मुलं बाहेर क्रिकेट खेळत होती, ह्या उघड्या दरवाजातून त्याचा चेंडू आतमध्ये आला आणि तो चेंडू ह्याला ते आतमध्ये आला आणि त्यांनी पाहिलं ते. सर, किशनलाला खंडणीसाठी धमक्यांचे फोन येत होते, तसा त्यांना पोलीस स्टेशनला फोनही केला होता. आपण त्याला कंप्लेंट लॉज करायला सांगितली होती, प्रोटेक्शनही देऊ केलं होतं, पण त्यांनी पुढे कॉन्टॅक्टच केलं नाही. पण हा तर त्या गॅलॅक्सी एम्पायरमध्ये राहत होता ना. सर, हे त्याचंच दुसरं घर आहे, त्यांनी शिफ्ट झाले तर आपल्याला कळवलंच नाही. इथे गुपचूप येण्यापेक्षा आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवला असता तर आपण याच्यासाठी निश्चित काहीतरी करू शकलो असतो. सर, गुंडांना घाबरून त्यानं आत्महत्या तर केली नसेल? नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की मग ही सगळी उलथापालथ कोणी केली असेल? वाडकर, प्लीज शूट युअर सेल्फ. काय? आय सेड शूट युअर सेल्फ. ओके सर. होल्ड. करेक्ट सर. स्वतःला उजव्या हातानं शूट करायचं असेल तर गोळी इथे लागायला हवी, इथे नाही. म्हणजे गोळी दुसऱ्याच कोणीतरी झाडली. करेक्ट. आणि ती आत्महत्या वाटावी म्हणून पिस्तूल त्याच्या हातात ठेवलं. पण ते बॅलिस्टिक रिपोर्ट्स नंतरच कन्फर्म करता येईल. इथे दुसरं कोणी राहायचं? कोणी नाही सर, तो एकटाच होता. त्याच्या गॅलेक्सीच्या घरात काही सापडते का बघा. आपली माणसं पाठवलीत सर. गुड गुड. इथे आसपास चौकशी करा. येणारी माणसं, गाड्यांचे नंबर्स, काही क्लूज मिळतात का बघा. घरावर बारीक लक्ष ठेवा. गुन्हेगार नौखा असेल तर गुन्ह्याच्या ठिकाणी पुन्हा परत येऊ शकतो. यस सर. काय झालं वाडकर? काय नाही, आठवतोय सकाळी उठल्या कोणाचं तोंड बघितलं. आरसा बघितला असेल. काय सर. बरं, जोक सपाट. त्या पेशंटची चौकशी कुठपर्यंत आली? सर, सगळ्या मिसिंग कंप्लेंट मी चेक केल्या, पण त्याचा फोटो कुणाशीच मॅच होत नाही आहे. आणि तुम्हाला तो जिथे सापडला होता तिथे आसपास आपली माणसं चौकशी करतायत आणि त्याचा फोटो उद्या पेपरला येईलच. गुड. हे गृहस्थ इथेच ऍडमिट आहेत ना? Yes. विजय, काय झालंय काय तुम्हाला? विजय काही बोलत का नाही तुम्ही? विजय, अहो बाई, कोण आहात तुम्ही आणि काय चाललंय काय? एकदम अशा आत घुसता म्हणजे काय? आणि पेशंटची कंडिशन बघा. अहो उठा, उठा आधी, उठा तिथून. आय एम सॉरी, यांचा पेपरमध्ये फोटो बघितला आणि मी आपून गेले. यांना काय झालंय काय? ते काही बोलत का नाही आहेत? पण तुम्ही कोण? मी मिसेस विजय साने. हे माझे मिस्टर विजय साने. सांगा ना काय झालंय काय त्यांना? ते काही बोलत का नाही आहेत? एक मिनिट. नर्स, धनंजय साहेबांना फोन लावा आणि त्यांना सांगा की पेशंटच्या मिसेस आल्यात. यस डॉक्टर. तुम्हाला कसं कळलं तुमचा नवरा इथे? हा पेपरमध्ये फोटो बघितला आणि मी इथे आले. हो, पण कालपासून आपला नवरा घरी नाही आला, तुम्हाला कळलं नाही? मी समजते हे टूर वरच आहेत. हा फोटो बघितल्यावर मला कळलं. पण यांना झालंय काय? त्यांच्या डोक्याला मार लागलाय त्यामुळे ते बेशुद्ध पडलेत. डॉक्टर, ते ठीक होतील ना? नाही, तुम्ही पैशाची काही काळजी करू नका. हे बघा, माझ्याकडे कॅश नाही आहे आत्ता, पण हवं तर हे दागिने ठेवा. पण यांच्या उपचारात काही हाय काय करू नका डॉक्टर, तुम्ही प्लीज. हो, पैशांसाठी आम्ही उपचार थांबवले असं वाटतंय का तुम्हाला मिसेस साने? वी आर ट्राईंग अवर लेवल बेस्ट.
आणि हे दागिने घ्यायला मी का तुम्हाला सावकार वगैरे वाटलो की काय? नाही नाही तसं नाही, मला तसं सचिन रिलॅक्स, तुम्ही शांत व्हा प्लीज, शांत व्हा. दागिने आतमध्ये ठेवा प्लीज. मिसेस साने दागिने आत ठेवा. इफ यू डोंट माइंड आपण बाहेर बसूया का? पेशंटकडे गर्दी नको ना. ठीक आहे, माझ्या रूममध्ये बसूया आपण. ओके या प्लीज. मला सांगा, विजय तुमचाच नवरा आहे, याला काही पुरावा? पुरावा हे मंगळसूत्र आणि हे कुंकू, आणखी काय पुरावा हवा आहे? नाही नाही, मला म्हणायचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे. हो मॅरेज सर्टिफिकेट आहे, पण ते घरी आहे. मग तुम्हाला ते घरी मॅरेज सर्टिफिकेट असं कोणी बरोबर घेऊन फिरतं का? ते त्यांच्या घरीच असणार. कुठे राहता तुम्ही? मडला दर्यामाता चर्च जवळ, सुतारवाडीमध्ये आमचं घर आहे, शांती सदन. एक्सक्यूज मी सर. घरात तुम्ही दोघेच असता? हा नाही, यांची आई आहेत ना, पण आत्ता त्या शिर्डीला गेल्यात, हे येतील उद्यापर्यंत बहुतेक. बर. व्हॉट्स विजेस लाईन ऑफ वर्क? नोकरी धंदा काय करतात? ते सेल्स मॅनेजर आहेत, महिन्यातले 15 दिवस टूरवरच असतात. अच्छा, कुठे गेले होते टूरवर, एनी आयडिया? नाही नाही, मला माहीत नाही. त्यांचं कोणाशी भांडण वगैरे? नाही हो, तसं काही म्हणाले नाहीत ते. इन्स्पेक्टर साहेब, त्यांना काय झालंय, कशामुळे झाला हा अपघात? ते शुद्धीवर आल्यावर कळेलच, नाही का? हे बघा, मला तुम्ही खरं सांगा, इथे त्यांच्यावर नीट उपचार होत आहेत ना? तुम्ही उपचाराची काळजी करू नका, डॉक्टर म्हणाले ही इज आउट ऑफ डेंजर. ओके, तुमच्या घराचं नाव शांती निवास म्हणालात ना? हा नाही, सदन, शांती सदन. हा हा, शांती सदन. ओके, मी जरा एका केसमध्ये अडकलोय, दुसऱ्या तिकडे जावं लागणार आहे अर्जंटली. चल मी निघतो. ओके. मिस्टर विजयना शुद्ध आले की मला ताबडतोब कळव. डेफिनेट. चल बाय बाय. इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू व्हेरी मच, तुमच्यामुळेच ते वाचले. तुम्ही जर त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं तर आज कदाचित. इट्स माय ड्युटी प्लीज. आणि तुम्ही शांत व्हा, सावरा स्वतःला, कसली गरज लागली तर मला कळवा. ओके, एक एक रिक्वेस्ट होती. बोला ना. इथे रोज येणं जाणं मला थोडं अवघड होईल. आमच्या घराशेजारी डॉक्टर शहांचं हॉस्पिटल आहे, आपण जर त्यांना तिथे शिफ्ट केलं तर. ॲक्च्युली ते माझ्या सासूबाईंना खूप सोयीचं होईल म्हणून. वेल ॲक्च्युली मी त्याच्यात काहीच करू शकत नाही, इट्स हिज डिसिजन सचिन. डॉक्टर शहांना मी पण ओळखतो, तुम्हाला ते कन्व्हिनियंट होणार असेल तर काहीच हरकत नाही. आणि तसे मी या केसमध्ये त्यांना कन्सल्ट करणारच होतो, ते न्यूरोलॉजिस्ट आहेत. ओ ओके ओके, अच्छा
वेल इट्स सेटल्ड देन. कधी शिफ्ट करायचं तुम्ही ठरवून घ्या. ओके बाय. थँक यू. वेलकम. कधी करायचं शिफ्ट? कधी? अगदी तुम्ही म्हणत असाल तर आत्ता सुद्धा. हो पण आत्ता म्हणजे डॉक्टर, इथे इथे मला खूप एकटं वाटतंय, खूप भीती वाटतेय. ओके मी डॉक्टर शाहांना फोन करतो, त्यांच्याशी बोलून काहीतरी आपण ठरवूया. थँक्यू. नर्स, हे कुठल्या वॉर्डमध्ये? एक 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 मिनिट थांबा. विजय, काय झालं विजयला? ओ बाई, कोण आहे तुम्ही? काय झालं याला? कुठे घेऊन चाललाय तुम्ही? विजयला कुठे? कोण आहेस तू? तू रागवला होता माझ्यावर. तू, मी सॉरी म्हणते तुला. मी बघत काय बसला, डॉक्टरांना बोलवा ना. मला माफ कर, मी पुन्हा नाही जाणार रे बाबांकडे. बाबांकडे नाही जाणार. तू तू बोलेल माझ्याशी. तू हात लावू नको त्याला. अरे सांभाळ की त्याचे काय चाललंय हे. डॉक्टर बोल ना माझ्याशी. अरे विजय बोल ना, सांगितलं हात लावू नको. विजय बोल ना माझ्याशी. काय तमाशा? सॉरी म्हणते. बघा ही बाई काय करते. विजय बाई कोण आहे तुम्ही? मी यांची बायको. काय बोलता काय तुम्ही? हो मी जयश्री विजय साने.